विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणातील एक भाग विराम चिन्हे शिकणार आहोत तर विराम कोणकोणती कुन असतात हे पाहणार आहोत तर आधी विराम म्हणजे काय हे पाहूया आपण विराम म्हणजे मनुष्य जेव्हा बोलत असतो तेव्हा त्याला मधून मधून थांबावेच लागते तर या थांबण्याला विराम असे म्हणतात नंतर पहा आपण ज्यावेळी आपला विचार लिहून दाखविला जातो त्यावेळी हा वेळोवेळी घ्यावा लागणारा विराम निरनिराळ्या चिन्हांनी दाखवावा लागतो त्यांनाच आपण विरामचिन्ह असे म्हणतो विरामचिन्ह हे दोन प्रकारचे आहेत विराम दर्शवणारी आणि अर्थबोध करणारी तर पहिला आहे पूर्णविराम तर पूर्णविराम हा केव्हा वापरला जातो वाक्य पूर्ण झाले की हे दाखवण्यासाठी व दुसरा आहे शब्दांचा संक्षेप संक्षेप दाखवण्यासाठी उदाहरणार्थ तो घरी गेला, गेला। मी ना हुशार आहे मी दररोज शाळेत जाते असे हे वाक्यांच्या शेवटी पूर्णविराम वापरला जात असतो दुसरा आहे अर्धविराम अर्धविराम म्हणजे तो केव्हा वापरला जातो तर दोन छोटी वाक्य जोडण्यासाठी अर्धविराम हा वापरला जात असतो उदाहरणार्थ ढग खूप गरजत होते पण पाऊस पडला नाही त्याने खूप अभ्यास केला होता पण तो परीक्षेत पास होऊ शकला नाही तर तिसरा आहे स्वल्पविराम स्वल्पविराम हा केव्हा वापरला जातो तर एका जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास आणि दुसरा आहे संबोधन दर्शवताना हा स्वल्पविराम वापरला जात असतो उदाहरणार्थ हुशार अभ्यासू खेळकर व आनंदी मुले सर्वांना आवडतात मधु इकडे तर हुशार अभ्यासू आणि खेळकर हे काय एकाच जातीचे शब्द लागोपाठ आलेले आहेत तर पुढचा आहे अपूर्ण विराम अपूर्ण विराम हा केव्हा वापरला जातो शब्दामध्ये तर वाक्याच्या शेवटी तपशील द्यावायचा आपल्याला असल्यास तेव्हा तो अपूर्ण विराम वापरला जात असतो तर पा पा या ठिकाणी उदाहरणार्थ पुढील क्रमांकाचे विद्यार्थी पुडियार्थ उत्तीर्ण झाले एक आठ चौदा सत्तावीस चाळीस पुढचा आहे प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह केव्हा वापरले वापर जाते तर, तर, तर प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरले वापर जात असते आपण प्रश्न विचारतो तू उदाहरणार्थ तू केव्हा आलास तू केव्हा घरी जाणार आहेस तू काय करीत आहे तुझे नाव काय आहे तर इत्यादी प्रश्न आपण विचारताना प्रश्नचिन्ह वापरले जाते पुढचा आहे उद्गार चिन्ह चिन्हाचा उपयोग केव्हा करतात तर उद्गारचिन्ह हे भावना व्यक्त करताना आणि ती दर्शवणाऱ्या शब्दांच्या शेवटी उद्गार चिन्ह हे वापरत असतात उदाहरणार्थ अरे रे तो नापास झाला दुसरं उदाहरण शाबास छान खेळलास तर अरे रे शाबास या शब्दांच्या नंतर उद्गारचिन्ह हो। वापरले जात असते पुढचं आहे चिन्ह आहे अवतरण चिन्ह एकेरी, एकेरी अवतरण आणि दुहेरी अवतरण असे हे दोन प्रकारचे चिन्ह अवतरण चिन्ह वापरले जात असते पहा या ठिकाणी एकेरी अवतरण चिन्ह हे एखाद्या शब्दावर जोर देण्यासाठी एकेरी अवतरण चिन्हाचा उपयोग हा एकेरी एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असल्यास आणि दुहेरी चिन्हाचा उपयोग तोंडचे शब्द दाखवण्याकरता दुहेरी अवतरण चिन्हाचा उपयोग केला जात असतो उदाहरणार्थ तो पा तो म्हणाला म्हणाला मी येईन तर हे हे काय दुसऱ्याचे तोंडचे शब्द वापरलेले आहेत म्हणून या ठिकाणी दुहेरी अवतरण चिन्हाचा उपयोग केलेला आहे नंतर दुसरा आहे मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात वर्ण या शब्दावर जोर दिलेला आहे तर पुढचा आहे चिन्ह संयोग चिन्हाचा वापर केव्हा करतात दोन शब्द जोडताना नंतर ओढीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास चिन्हाचा वापर करीत असतात उदाहरणार्थ विद्यार्थी भांडार प्रेम विवाह आजचा कार्यक्रम शाळे पुढील पटांगणावर होईल विद्यार्थी भांडारमध्ये या चिन्हाचा उपयोग आहे पुढचा आहे अपसरण चिन्ह हे सर्वात शेवटचे चिन्ह आहे तर हे केव्हा वापरतात बोलता, ता बोलता、, बोलता बोलता विचार मालिका जर तुटल्यास आपली आणि दुसरे म्हणजे स्पष्टीकरण द्यावायचे असल्यास उदाहरणार्थ मी तेथे गेलो पण तो मुलगा ज्याने बक्षीस मिळवले आपल्या शाळेत आहे तर या ठिकाणी हे चिन्ह वापरले जातात धन्यवाद मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा